या स्पर्धेमध्ये त्यांनी सलग 5 षटकार मारले, त्याचा मान जातोय सलग 3 षटकारांसाठी आपण 2222 रुपयाचे रोख पारितोषिक केलं होतं, त्याचा मानकरी ठरतो तो अमोल पाटील। अमोल पाटील सरांना मी विनंती करतो की त्यांनी 2222 रुपये आणि एक भव्य ट्रॉफीचं आयोजन केलं होतं, त्याचं पारितोषिकासाठी अमोल पाटील सरांना विनंती करतो, कृपया आपण मंचावर यायचे, त्यांचा सन्मान करतील। तीन सलग 3 षटकार पारितोषिकाते अमोल अमोल पाटील यांना, अमोल पाटील यांना मी कृपया मंचावर विनंती करतो, त्यांना सन्मान करतील मातोश्री नर्सरीचे मालक पंकजी शेलार, त्यांना मी विनंती करतो की कृपया त्यांचा सन्मान करायचा आहे। अमोल पाटील सरांना मी विनंती करतो, कृपया सलग 5 षटकार तुमचा पारितोषिकासाठी जायचे मंचावरती। अमोल पाटील सर चला सलग 5 षटकार। थोड़ा थोड़ा माग है ना, उत्कृष्ट जेल साठी यांनी पार दिले होते अक्षय भोसेकर यांना मी आमंत्रित करतोय, कृपया नंदू लोंढे यांना मी विनंती करतोय, उत्कृष्ट जेल साठी त्यांना आमंत्रित करण्यात येते, नंदू लोंढे यांना उत्कृष्ट जेलचा पुरस्कार देण्यात येतोय, त्यांना एक सन्मान चिन्ह देऊन आणि त्यांचं पार सन्मान करण्यात येते। या स्पर्धेसाठी आपल्याला जे उत्कृष्ट पंच लाभले राहुल तुषार मेटे सर, स्वप्नील भैया काकडे आणि क्षितिज झिंदुरके, कृपया या सर्व पंचांना मी विनंती करतो, कृपया आपला मान्यवरांचा सत्कार केला जाईल, शाल आणि श्रीफल देऊन आपला सर्वांचा सन्मान करण्यात येतोय। कृपया आपण त्यांना विनंती करतो की सर्व पंचांना मी विनंती करतो की आपण कृपया तेजो रवने तो मान सन्मान घ्यायचा आहे। रवी मंगेजी भोसेकर यांना विनंती करतो की पंतांना सन्मान करायचा आहे। ₹21,000 ते विकास दौंडकर पाटील उरुळी कांचन, प्रमोदजी मगर आणि राजेंद्र भारती यांना मी आमंत्रित करतोय, कृपया त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचे।
प्रमोद जी मगर आणि राजेंद्र भारती या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो की कृपया त्यांचा सन्मान करून त्यांना पारितोषिक आणि त्यांचं बक्षीस द्यायचे. या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी जिंकलं 80 किलोमीटर हा संघ आला आणि त्यांनी या बोरे अँड दी प्रीमियम लीगमध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जिंकले. कुलस्वामींनी विनर्स नारायणगाव या संघाला मी विनंती करतो की कृपया आपलं सन्मान चिन्ह आणि घेण्यासाठी मी बोरे अँड दी गावचे सरपंच जीवन शेठ पवार, प्रतापजी तावरे, निलेश गायकवाड, धनंजय गायकवाड, गणेश दौंडकर, विठ्ठल शेटकर या सर्व पाहुण्यांना आमंत्रित करतोय. कृपया त्यांना त्यांचं सन्मान चिन्ह देण्यासाठी जायचे. जीवन गायकवाड पाटील कृपया आपण जायचे मंचावर त्यांना सन्मान देण्यासाठी. चला चला पाटील. चला धन्यवाद. या स्पर्धेनिमित्त द्वितीय पारितोषिक ज्यांना मिळालं ते 51,000 रुपये आणि आकर्षक चषक कोरेगाव मूळ संघाला मी आमंत्रित करतो की त्यांनी आपल्या पारितोषिकांसाठी त्यांचा सन्मान करतील. सागर कांचन उपसरपंच उरुळी कांचन, गणेशजी दौंडकर सरपंच बोऱ्या इंदी, पंकजजी शेलार, आबी भोसेकर, साहिलभाऊ दौंडकर यांना मी विनंती करतो की कृपया त्यांना द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक द्यायचंय. चला सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की कोरेगाव मूळ या संघाला आकर्षक ट्रॉफी आणि रोख स्वरूपातली रक्कम त्यांना द्यायची आहे. आणि बोरे इंडी प्रीमियर लीग आमदार चषक 2023 चा जो मानकरी ठरलाय तो SRPF 7 दौंड या संघाला मी विनंती करतो कृपया आपला आकर्षक चषक आणि पारितोषिकांसाठी आपण मंचावर आहे. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांना हे चषक देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. स्टेजवरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की SRPF 7 दौंड या संघाला मी विनंती करतो की कृपया आपला आकर्षक चषक आणि पारितोषिक घेऊन जायचं आहे. DJ कंटिन्यू.